धीरत झालेला आहे, धात कथेना गेलं, धावित कथेना गेलं. तर याचे बल मला अचानक एक विषय म्हणजे एक राहिलेला आहे, तो बल मी म्हणून दाखवणार आहे. जिन्यात त्यांना त्यांच्या घरातल्या जिन्यात मला सांगितलेलं आहे की त्यांना कसा सुचला आणि मी ऐकलं मला फार फिट झालं एवढं मला आठवत आहे. तो म्हणजे तो येतो तिसरा चौथा पाचवा खेळ आहे आपल्या लोकांनी लढावा. भिन्न धागे थकतीनं धागे थकतीना गेलं, धागीनं धात कथेनं धागे थकतीनं, तिनं धागे थकतीनं धागे थकतीनं गेलं, धागीनं धात कथेनं धागे थकतीनं, भिन्न धागे थकतीनं धागे थकतीनं, दिनं भिन्न धागे थकतीनं धागे थकतीनं, तिनं धागे थकतीनं धागे थकतीनं, तिनं भिन्न धागे थकतीनं धागे थकतीनं, धा कधीना कधीनं धागा कधीना कधीनं, धागीनं धात कथेनं धागे थकतीनं गेलं, ता कथेला कथेनं तात कथेला कथेनं, धागीनं धात कथेनं धागे थकतीनं गेलं, धा कधीना कथेनं. हाच तो फार फार त्याचं सौंदर्य आणि लगीन आड्या गेल्या का कसा तर धा कधीना कधीनं दादा कधीना कधीनं धागीनं धात कथेनं धागे तर कधीनं गेलं, ता कथेला कथेनं ताता कथेला कथेनं, धागीनं धात कथेनं धागे तर कधीनं गेलं, धागीनं धात कधीनं धागीनं धात कधीनं, धागीनं धात कधीनं धागीनं धागीनं धात कधीनं, धागीनं धागीनं धात कधीनं धा. आणि दुसरा काय झाला आता धातीत धागीनं त्यातला म्हणजे तियाही मी विसरलो होतं म्हणून बोलताना. पण ती अशी आहे की पहिली एक ती आहे नेहमीची ती आहे, पण फार फार तेच पहिलं तोंड पकडून आलेली आहे, त्यामुळे त्याचं सौंदर्य इतकं चांगलं आहे की कमाल की म्हणजे मला फार म्हणजे त्याचं सौंदर्यशास्त्र ह्या लोकांनी कसं बघितलेलं आहे त्याचं क्षणाक्षणाला अनुभव येतो. तर की धातीत धागीनं धात्रीकडे धातीत धागे दे नागिनं, तातीत धागीनं तात्रीकडे धातीत धागे दे नागिनं, तुना की धातीत धागीनं धागिनं, तुना की धातीत धागीनं धागिनं, तुना की धातीत धागीनं धा, परत धातीत धागीनं धा असा आलाय. तर त्याचा रेफरन्स त्या कायद्याचा परत धातीत धागीनं धात्रीकडे धातीत धागे दे नागिनं, तातीत धागीनं धात्रीकडे धातीत धागे दे नागिनं, तुना की धातीत धागीनं धागिनं, तुना की धातीत धागीनं धागिनं, तुना की धातीत धागीनं धा असा एक राहिला. आता आणखीन एक कुठेतरी वाजवलेला आहे किंवा त्या मी ऐकलेलं असेल मला आता ठरणे, पण फारच सुंदर म्हणजे धातीत धागीनं धात्रीकडे धातीत धागे दे नागिनं, तातीत धागीनं धात्रीकडे धाती शेवटी संपवत आहे म्हणजे परत काय द्याव्या किंवा बलाव्या असं काही नाही. धातीत धागीनं धात्रीकडे धातीत धागे दे नागिनं, तातीत धागीनं धात्रीकडे धातीत धागे दे नागिनं, तीन ते नात कधी ना धातीत धागीनं धात्रीकडे धातीत धागे दे नागिनं, तातीत धागीनं धात्रीकडे धातीत धागे दे नागिनं, तातीत धाग धा तीन धाग ता तीन धाग धा धागीनं तीन तीन धा त्र कधी ना. फार महत्त्वाचे कशी तातीत धागणे धातीत धाग धा तीन धाग ता तीन धाग धा धागीना तीन तीन धा. तुम्ही या सगळ्या बोलांमध्ये म्हणजे कायदे म्हणताय पट्टे म्हणताय, तर प्रश्न असा आहे की खासाहेब जेव्हा अभ्यास करायचे तेव्हा जेव्हा पलटे वाजवायचे निघाल्यावरती तर ते पलटे अशाच क्रमानेच असायचे का? हो प्रश्न नाही म्हणजे त्याच्या कारण ही साखळी जरा मागे पुढे झाली तर ते साखळी बिघडेल किंवा विषांतरून मग निर्णय म्हणजे खरं खरं दुसरीकडनं परत तिकडे यायचा मार्ग त्या बलात ठेवलेले परत घरी यायचं. आता हे आता या कायद्यातला म्हणजे धातीत धागीनं धात्रीकडे धातीत धागे दे नागिनं, तातीत धागीनं धात्रीकडे धातीत धागे दे नागिनं, तातीत धाग धा तीन धाग तातीत धाग धा धागीनं तीन तीन धा धिन असं ते. आणि त्याचं सौंदर्य म्हणजे सगळे म्हणजे फार आनंद यायचा त्या याच्यामुळे. आणखीन आता मगाशी एक आडे ह्याच कायद्यातली आडी झाली ती जरा कशी धातीत धागीनं धातीत धातीत धागे दे नागिनं, धातीत धागे दे नागिनं, तातीत धागीनं तातीकडे धातीत तीन तीन ना धातीत धागे दे नागिनं, धातीकडे धातीत धागीनं धातीत धागे दे नागिनं, तातीत धागे तू नागिनं धातीकडे धातीत तीन तीन ना थ कधी ना परत थांब जरा थांब एक धातीत धागे दे नागिनं, धातीकडे धातीत धागीनं धातीत धागे दे नागिनं, तातीत धागे तू नागिनं धातीकडे धातीत धागीनं धातीत धागे दे नागिनं, तातीत धागीनं धातीकडे धातीत धागे दे नागिनं धा. अजून एक प्रश्न आहे की खासाहेब बढत करताना किंवा आठपट सोळापट जाताना दिडीने जायचे, दिडीची लय कधी चुकवायची नाही, ह्याचं तुम्हाला कारण काय वाटतं? हे दिडीच्या लयीचं वैशिष्ट्य काय? म्हणजे एक प्रकारचा कायदा असतो कारण गाण्या वाजवण्यात माझ्या दृष्टीने मी मला प्रश्न विचारला होता लखनौला की लय किती असतात, तर म्हटलं लय एकच असते आणि आळ व्हायची ही सुद्धा एक समांतर त्याचीच लय आहे.
बाकी दुप्पट म्हणजे त्याचेच भाग झालेले खासर त्याचा वैशेष अभ्यास करायचा काय किती आहे तर दोनच म्हणजे त्याच्यावर नाही तर कायदे असे आले असते तर म्हणजे चालत डबल म्हणजे गाणारा वाजवणारा चारात पाच चाललाय चारात सहा सहा वेळ आढळलंय पण चारात सात चालले चारात नऊ चालले किंवा आठात नऊ समजा अशी लय गाण्यात कधी ती ठाय दुप्पट ठाय दीड ठाय दुप्पट चौपट परत दीड म्हणजे असं जातील त्याच्या आविष्काराप्रमाणे म्हणजे मूळ लय माझ्या दृष्टीने मला असं वाटतंय मी चुकत सुद्धा असेल पण हे मात्र असं मला वाटतं की लय एकच आहे आणि त्याचा जो दीड प्रकार आहे तो त्याला तयारी केल्यामध्ये दीड म्हणजे सुद्धा तो एकच आहे ह्याला त्याचा म्हणजे लयचा असं त्यामुळे ती आविष्काराला ती अनिवार्य नाहीतर काय होईल तो आविष्कार आविष्काराची रंगरंगोटी झाली आहे म्हणजे नटवत आहेत त्या याला कशाला नटवत रचनेला नटवत आहे तालाला नटवत आहे लय हे आता फॅक्टर झाले नुसते काम करणार आहेत वाणी हे काम करणार आहे चाललंय का तो ताल बोलतोय म्हणजे शेवटी काय उरतंय सगळं जरी श्रेष्ठ असलं तरी ताल नावाची तालासाठी हे चाललेलं आहे सगळं का आता आणखीन काही राहिले आले का नाही राहिलं मी शिकताना मला हा पहिला कायदा सुरुवात केला म्हणून मला फार त्याचा तर आनंद आहे आणि तो फार खूबसूरत आहे स्वराचा पण आहे लग्न म्हणजे नाजूक पण आहे आणि त्यात जरा म्हणजे हिरवा छंद आहे त्याच्यात त्यामुळे तो गोडच वाटतो म्हणजे छंदावर आहे तो छंद आहे केरव्याचा छंद आहे सर त्यामुळे तर बोल आहेत त्याचे नाथ कधिंदा धाविन्न धात्र कधापित धाविन्न तू ना कता धाविन्न धात्र कधापित धाविन्न तू ना कता धा धागिन दात्र कदाति धागिन तू नाकता तागिन दात्र कदाति धागिन तू नाकता धा आता मूळ बर आहे काय कायदा आहे पण आता तो काय कसं चालतोय बघा धागिन दात कदाति धागिन तू नाकता तागिन तात कदाति धागिन तू नाकता धागिन दात कदाति धागिन तू नाकता तागिन तात कदाति धागिन तू ना धागिन दात कदाति धागिन दात धागिन धात कदात धागिन तू नाकता तागिन तात कदात धागिन तात कदात धागिन धात कदात धागिन तू नाकता धागिन धात कदात धागिन धात कदात धागिन धात कदात धागिन तू नाकता तागिन तात कदात धागिन धात कदात धागिन धात कदात धागिन तू नाकता धागिन धात कदात धागिन तीन धागिन धात कदात धागिन तू नाकता धागिन धात कदात धागिन तीन धागिन धात कदात धागिन तू ना धागिन धात कदाति धा धागिन तीन धागिन धात कदाति धागिन तू नाकत तागिन धात कदाति तागिन तीन धागिन धात कदाति धागिन तू नाकत धागिन धात कदाति धा धागिन तीन धा धागिन तीन धागिन तू नाकत आता शेवट बदलला त्याचा कारण जास्त मजकूर झाला धागिन तू नाकता म्हणजे कसे धागिन धात कदाति धा धागिन तीन धा धागिन तीन धागिन तू नाकत तागिन धात कदात तागिन तीन तागिन तातक तातता तागिन तीन ता धागिन तीन धागिन तू नाकता धागिन धातक दाती धा धागिन तीन धा धागिन तीन धागिन तू नाकत तागिन तातक तातता तागिन तीन धा धागिन तीन धागिन तू नाकता परत म्हणलं आधीला धागिन धातक दाती धा धागिन तीन धा धागिन तीन धागिन तू नाकत तागिन तातक तातता तागिन तीन धा धागिन तीन धागिन तू नाकत धा आता धागिन तीन धागिन तीन धागिन तीन धागिन धातक धाती धागिन तू नाकत धागिन तीन धागिन तीन धागिन तीन धागिन धातक धाती धागिन तू धागिन तीन धागिन तीन धागिन तीन धागिन धातक धाती धागिन तू धागिन तीन धागिन तीन धागिन तीन धागिन धातक धाती धागिन तू ना धागिन तू नाकत धागिन तू नाकत धागिन धातक धाती धागिन तू नाकत धागिन तू नाकत धागिन तू धागिन तू नाकत धागिन तू नाकत धागिन धातक धाती धागिन तू नाकत प्रथा म्हणतो धागिन तू नाकत धागिन तू नाकत धागिन धातक धाती धागिन तू नाकत तागिन तू नाकत तागिन तू नाकत धागिन धातक धाती धागिन तू नाकत आता इथपर्यंत झाले मला वाढ म्हणजे आणि त्याच्यानंतर ते वाढायचं मला कळलंच नाही तर म्हणताय तू ना कथा आहे ते कथाच्या तातीत करो कळलं का तर मला ते मी वाजवलं एकदम मला गमत वाटली कुठंतरी आणखीन आणखीन एक कारण जर उडव उडवलं म्हणजे धागिन तू नकत धागिन तू नकत धागिन धातक धाती धागिन तू नकत तागिन तू नकत तागिन तू नकत धागिन धातक धाती धागिन तू न ताती धागिन तीन धाती धागिन तीन ताती धागिन तीन
दागिन तीन पर दागिन तू नकत दागिन तू नकत दागिन धातु कदाति दागिन तू नकत तागिन तू नकत तागिन तू नकत दागिन धातु कदाति दागिन तू न ताति दागिन दी दागिन दी न ताति दागिन दी दागिन दी न ताति दागिन दी न ताति दागिन दी न दागिन दी दागिन दी न दागिन दी दीन दागिन धातु कदाति दागिन तिन 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 नाथ कदिन दीन दागिन धातु कदाति दागिन तिन दागिन धातु कदाति दागिन तू दीन दागिन धातु कदाति दागिन तिन दागिन धातु कदाति दागिन तू दीन दागिन धातु कदाति दागिन तिन दागिन धातु कदाति दागिन तू नगत दीन दागिन धातु कदाति दागिन तिन दागिन धातु कदाति दागिन तू दागिन धातु कदाति दागिन तू नगत कदाति दागिन तू नगत दागिन धातु कदाति दागिन तू नगत कदाति दागिन तू दागिन धातु कदाति दागिन तू त्याच्यानंतर मला दोन बलेचे त्यांनी केव्हा सांगितले पण सांगितले होते जे तीन दागिन धातुक धाती दागिन तीन दागिन धातुक धाती दागिन तू लागत तीन दागिन धातुक धाती दागिन तीन दागिन धातुक धाती दागिन तू लागत दागिन धातुक धाती दागिन तू नाकड तिरकड धातुक धाती दागिन तू तिरकड तिरकड धातुक तिरकड 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 धातुक तिरकड तिरकड धातुक धाती दागिन तू नाकड परंतु दागिन धातुक धाती दागिन तू नाकड तिरकड धातुक धाती दागिन तू नाकड तिरकड तिरकड धातुक दागिन तू नक दागिन तू नक दागिन धातु धातु दागिन तू नक धातु दागिन तू नक दागिन हां दागिन धातु धातु होत नाही म्हणजे खाली वर जाणे हे वैशिष्ट्य खाली वर जाणे दागिन धातु धातु दागिन तू नक धातु धातु दागिन तू धातुकडे धातु दागिन दागिन तू नक धातुकडे धातु दागिन दागिन तू नक धातुकडे धातु दागिन दागिन तू नक धातुकडे धातु दागिन दागिन तू धातुकडे धातु दागिन दागिन तू नक धातुकडे दागिन धातुकडे दागिन दागिन धातुकडे धातु दागिन दागिन तू नक धातुकडे दागिन धातुकडे दागिन दागिन धातुकडे धातु दागिन दागिन तू नक दागिन धातुकडे धातु दागिन तू नक धातुकडे धातु दागिन तू दागिन तू नक म्हणजे दागिन धातु धातु दागिन तू नक धातु दागिन तू नक दागिन तू नक धातु दागिन तू नक 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 दागिन धातु म्हणजे दागिन धातु धातु दागिन तू नक धातु दागिन तू नक धातुकडे धातु दागिन दागिन तू नक धातुकडे धातु दागिन दागिन तू नक धातु दागिन तू नक ही जी रचना आहे ही जरा लाईटकडे जाते आणि एक प्रकारची लग्गी आहे पण लग्गी कायदा आहे याचा केरळचा नुसती लग्गी नाही आहे कारण कायदातनं ती लग्गी पैदा होती आणि काही नुसत्याच लग्गी असतात उदाहरणार्थ धावी दडा हा सुद्धा म्हणजे एक प्रकारचा कायदाच आहे नुसते म्हणजे त्याल तर धावी दडा चार मात्रता वाढणार आहे तर बोल आहे फार सुंदर रचना आणि ही होते म्हणजे नाव येते ते शेर खानचे खासांचे चाचा त्यांच्याकडे त्यांना ती वाणी म्हणजे वाणी काय मिळाली त्या वाणीला महत्त्व आहे सगळं म्हणजे मी एकदम थाय दुप्पट म्हणत नाही तर बरोबर चालेल म्हणजे कत्त घेगे नाना कत्त घेगे नाना घेगे नाना कत्त केके नाना कत्त घेगे नाना घेगे नाना कत्त घेगे नाना कत्त घेगे नाना घेगे नाना कत्त केके नाना कत्त घेगे नाना घेगे नाना कत्त कत्त घेगे नाना कत्त मोठा होईल आधी कत्त घेगे नाना कत्त घेगे नाना घेगे नाना कत्त घेगे नाना कत्त घेगे नाना घेगे कत्तक केके नाना कत्तक केके नाना केके नाना कत्तक घेगे नाना कत्तक घेगे नाना घे कत्तक कत्तक घेगे नाना कत्तक कत्तक घेगे नाना कत्तक घेगे नाना कत्तक घेगे नाना घेगे नाना कत्तक कत्तक केके नाना कत्तक कत्तक केके नाना कत्तक घेगे नाना कत्तक घेगे नाना घेगे नाना कत्तक 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 घेगे नाना कत्तक घेगे नाना कत्तक घेगे नाना कत्तक घेगे नाना घेगे नाना ह्या बलाला बंद झालेले नाहीत म्हणजे कत्तक 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 केके नाना कत्तक पडून जाईल म्हणजे त्या काव्याला कुठेही पाडून दिलेलं नाही आणि सतत खालीवरीचा
त्याला आधार मिळालेला आहे. खाली बरी दाखवायची ना परत, म्हणजे काय कथक 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 घेगे नाना कथक घेगे नाना कथक घेगे नाना कथक घेगे नाना धा फुल स्टॉप झालेला आहे. म्हणजे आता उलटा होणार नाही, म्हणजे असे असे काही बोल येतात. हे एक वैशिष्ट्य आहे तबल्यातलं. बऱ्याच वेळेला येईल म्हणजे कसं कथक 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 घेगे नाना कथक घेगे नाना कथक घेगे नाना कथक घेगे नाना घे कथक घेगे नाना गिन गिन घेगे नाना गिन कथक घेगे नाना गिन गिन घेगे नाना गिन वाचाय कथक घेगे नाना गिन गिन केके नाना किन असं वाणी आहे. तशी म्हणतो कथक घेगे नाना गिन गिन केके नाना किन कथक घेगे नाना गिन गिन केके नाना किन कथक घेगे नाना गिन गिन केके नाना गिन घेगे नाना गिन केके नाना गिन घेगे नाना घेगे नाना घेगे नाना कथक कथक घेगे नाना कथक घेगे नाना कथक घेगे नाना घेगे घेगे नाना कथक कथक हा उलटा होणार नाही परत आला. घेगे नाना कथक कथक घेगे नाना कथक घेगे नाना कथक घेगे नाना घेगे नाना घेगे नाना घेगे नाना कथक कथक घेगे कथक घेगे नाना कथक घेगे नाना घेगे नाना घेगे नाना ना ना कथक घेगे नाना ना ना कथक घेगे नाना ना ना छोटाशी आहे. पाचच बोल आहेत हे लोकांनी कुठे चाललं पण ह्या पाच नंतर मजा राहत नाही त्याला. छोटे थोडा थोडा वेळ वाचवण्याची लगे असं परत एकदा सगळं म्हणतो कथक घेगे नाना कथक घेगे नाना घेगे नाना 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 कथक कथक घेगे नाना कथक कथक घेगे नाना कथक घेगे नाना कथक घेगे नाना घेगे नाना कथक कथक घेगे नाना कथक कथक घेगे नाना कथक घेगे नाना कथक घेगे नाना घेगे नाना कथक कथक घेगे नाना कथक कथक घेगे नाना कथक घेगे नाना कथक घेगे नाना घेगे नाना कथक कथक घेगे नाना कथक कथक घेगे नाना कथक घेगे नाना कथक घेगे नाना घेगे नाना कथक 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 घेगे नाना कथक घेगे नाना कथक घेगे नाना कथक घेगे नाना घेगे नाना कथक 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 घेगे नाना 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 गिन गिन केके नाना गिन कथक घेगे नाना गिन गिन केके नाना गिन कथक घेगे नाना गिन गिन केके नाना गिन घेगे नाना गिन केके नाना गिन घेगे नाना घेगे नाना घेगे नाना कथक कथक घेगे नाना कथक घेगे नाना कथक घेगे नाना घेगे घेगे नाना ना ना कथक घेगे नाना ना कथक घेगे नाना ना ना हा कायदा किंवा लग्गी कायदा हा तुम्ही म्हणालात तर खासाबांकडे समजा एखादा नवीन डग्गा गेला बघायचा असला तर ते नुसत्या डग्ग्यावरती काय काय वेळेस वाजवायचे तर ते काय वाजवायचे नुसता डग्गा तबला वाजवायचे ते तबला म्हणजे असं बघतील एक थाप आणते कमी जास्त आहे की म्हणजे घे 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 म्हणजे असं चार मात्रे हवा तीन ना ना तिथा तीन तीन माल माझं म्हणजे काम करायला तीन नुसतं तबला वाजवायचं तीन दा तिथा तीन दा तिथा तिथा तीन तीन असं परत सांगेल पण म्हणजे चार मात्री तर त्यांचा तो पहिला छेड असायचा असं म्हणजे अशी त्यांना खोड होती नेहमी बघणार. खासानं मी विचारलं होतं एकदा की जरा लाईट जरा मला वाजवता येत नाही तर तुम्ही जरा मला जरा दिशा द्या मला काहीच नाही तर मैफली जेव्हा जेव्हा मैफली जेव्हा त्यांना असं सांगितलेलं आहे तर आणि नंतर म्हणाले की बुड्ढा हो गया अब वो जवानी की बात आहे म्हणून असं त्यांनी ते फेटळलं. पण मी तरी मागे लागलो होतं तर मला सहज एकदा त्यांच्या गच्चीवर ही रचना सांगितलेली आहे फार सुंदर आहे. डगा घे घे नक घिन धाती परत घे घे नक घिन धाती परत घे घे नक घिन धाती घे घे नक घिन धाती असं वर्णन म्हणजे त्या वैशिष्ट्य हे तर डग्गा माहीत नसेल तरी ही रचना पण घे घे नक भिन्न धाती घे भिन्न भिन्न धाती घे भिन्न भिन्न धाती घे भिन्न भिन्न धाती घे घे नक भिन्न धाती घे भिन्न भिन्न धाती घे भिन्न धाती घे भिन्न 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 भिन्न धाती पण घे घे नक भिन्न धाती 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 म्हणजे शेवटचा खंड बंद करून अशी पण एक काहीतरी समिती खाली वगैरे हां म्हणजे हे कर म्हणजे असं अशी पण बनवतात. आणखीन दुसरी घे धिन धाडा घे धिन धाडा घे तीन
तिंदा तिंदिन तात कठिने लागे तिंदा रागे तिंदा रागे तिंदा रागे तिंदा रागे तिंदा रागे तिंदा रे और तिंदा रागे अच्छा तात कठिने ना हाँ म्हणजे अशी ती घटना आहे म्हणजे ह्याच्यात तुम्ही अभ्यासात नटवा ही दुसरी लगी नंतर पूरकच्या पेशकारात शेवटचा रंग म्हणून येतो पूरकच्या पेशकाराला धीक धिना तर्क धिना धिन धीक धिना गिना असा तो सुरुवात आहे आणि त्याचे शेवटचे बालाच्या वेळेला लंगर पडतो त्याला चार पाच लंगर आहेत आणि त्यामुळे तो असा कुठलाच म्हणजे रंग बदलत गेले कारण काय तर शब्द बदलत गेले तर रंग शब्द बदलायला परवानगी नाही पण त्यात शब्द असे बदलतात की सुवर्णाला ते म्हणजे ह्या म्हणजे त्याचा एक त्या म्हणून दाखवेल नंतर पेश करायला पण सिद्धेश्वरी देवींचा दिल्लीला काहीतरी दिवाळी संगीत संमेलनाला त्यांचा प्रोग्राम होता खासांत होता आणि ती कॉन्फरन्स चालू होती तर त्यावेळेला काहीतरी थंडी असावी उन्हातच पंडाल बांधले होते आणि तिथंच म्हणजे काय म्हणतात म्हणजे काय म्हणतात गालीचे वगैरे पसरून कळलं का प्रत्येकाने तिथला तंबोरे जुळला तर खासांच्या प्रोग्रामाला वेळ होता तर खासा तिकडून ते तंबोरे जुळले सिद्धेश्वरी देवाने आवाज म्हणजे लावलाय काहीतरी गायच्यामध्ये सारंगीवाला फार गुलाम सारंगी डान्स होते आणि गुलाम रसूल हे तबलावाले खासांचे शिष्य होते ते तबल्यावर काळीचे असतात तंबोरे लागले त्यामुळे काय म्हणजे तिथं वेळ होता तर सहज डोकावायला खासा गेले काय काय योगा वगैरे आम्ही तिथं पोचलो ते पडलं म्हणजे सगळं गवत बिवत पडलेलं लॉनवरच असा प्रोग्राम होता तर ते त्या पंडालमध्ये आम्ही गेलो तर एकदम गुलाम रसूल म्हणजे त्यांचा शिष्य होता गुलाम रसूल होते दिल्लीला होते ते त्यांचे शिष्य होते मी बघितलं नाही पण पूर्वी कधीतरी तुम्ही थोडे शिकलेले तर ते एकदम उठलेच म्हणजे खरं का खासा वाला आई आई खासा आला वाला सगळे सारे गेलं होतं ह्या आई आई खासा सिगरेट विगरेट त्यांना म्हणजे ते आपल्याला मागत होते सिगरेट सुरू केली होती त्यांनी आणि चालेल काहीतरी इकडं तिकडं म्हणजे खासावाले तर एक धबधबा एकदम वातावरण तिथं काय झालं सिद्धेश्वरी साक्षात देवी आहेत आणि इकडं खासावाले बाकीचे साजिद्रे ते पण चांगले होते तर सिद्धेश्वरी मला आश्चर्य वाटतंय मी तिथं बसलेलो मला की सिद्धेश्वर म्हणजे प्रेमाने किंवा आश्चर्याने किंवा यांचं गाणं ऐका म्हणणार कारण आधी मला सुरुवातीला मी लग्नाला गेल्यावर सिद्धेश्वरी देवी रसुलन भाई आणि ही गोळा आपण बेगम अख्तर ह्या तीनच बायका सारख्या रेडिओनं गायच्या पॉप्युलर आणि हेच तीन गुणी मला कलाकार आवडले बाकी म्हणजे मी ऐकलं तर मला कोणी दर्शन म्हणजे गवयात किंवा असं काही ठसा उत्तर कोणी गेला नाही मग ते आणखी बरोबर उत्साह होते निसार म्हणजे बरेच होतो मी नाव घेत नाही आता पण मला असा एक ठसा म्हणजे की ह्यांचा काय त्यावर मला हे सगळे तिघं लाईटवाले आमच्या आमच्याकडे तर लाईटचा म्हणजे वा व्हॉल्युमवर लाईट सगळ्यात वाढायचे आणि पण इकडे तर बनारसी बाज म्हणून किंवा लखनौई बाज म्हणून असं त्याला बाजाराचा ढंग होता तर मला ते आवड म्हणजे थोडा वेळच आवडले पण छान वाटले पण नंतर तसं कळत गेलं मला दहा बारा वर्ष ऐकलं मला त्यांचं ते बनारस स्टाईल म्हणजे त्यांचा काय म्हणता आविष्कार करण्याचा पद्धत आविष्कार करतो म्हणजे जो एक मूर्ती बनली आहे त्या प्रत्येकाची टुंबीची धाग्याची टप्प्याची ते आविष्कार दिसायला लागले की असं असं म्हणतात आणि फारच सुद्धा त्या भूमीत माणसं होती तर त्या काय म्हणतायत की खासा एक अर्ज करू तर मला कळत असे म्हणतायत तर मला काय पूरक का पेशकार मला एवढं आश्चर्य वाटलं की तो हा असा पेशकार खासा इतका चांगला वाजायचे की तो वाजवल्यावर मी म्हटलं सगळा तबला परत मला हे शिकवा कळलं का इतकं त्याच्यावर म्हणजे त्याचं लट्टू होण्याजरी का ते वाजवायचे आणि ती रचना पण पूरकची म्हणजे पेशकार म्हणून टाकलेली आहे ती त्यामुळे ते जरी आठपटीत वाजवत असले लोक हा पेशकार कुठं पण त्याचा जो सूर आणि भाषा आहे त्यांनी ते रोखलेलं आहे ना गंभीरता त्याच्यामुळे तो पेशकार झालेला आहे पेशकारचा अर्थ काही खायचला आहे असं नाही कळलं का कारण चार पाच दोन चार पेशकार असे आठपटीत जाणारे आहेत खेळ का ते लई होऊ शकतात तो म्हणजे काय त्या जागा म्हणजे धीक धिना तर कधी ना गेलं धीक धिना गेलं धीक धिना तर कधी ना गेलं धीक धिना गेलं असू दे
आणि नंतर आपण दिले आपलं दिल्लीविषयी चाललं आहे नंतर हा घेऊन नाही काहीतरी सांगत होतो लगे ना शेवटचे त्याचे तर ते मी ते शब्द शेवटी मला माहीत नव्हते तर म्हणजे हे काय शब्द आहे म्हणजे थोडक्यात काय ते एक बल चाललेले धीक धिना तर धिना ते धिन तिथं धिन धीक धिना तर धिना गेले धीक धिना गेले धीक धिना तर धिना ते किन तिथं किन धीक धिना तर धिना गेले धीक धिना गेले धीक धिना तर धिना ते धिन तिथं धिन ते धिन तिथं किन तिथं घेऊन तिथं गेले धीक धिना ते किन तिथं किन ते धिन धीक धिना तर धिना गेले धीक धिना गेले परत पुढे धीक धिना तर धिना धीक धिना तर धिना ते धिन तिथं गेले ते धिन तिथं गेले तिथं किन तिथं गेले ते धीक धिना तर धिना ते किन तिथं गेले ते धिन तिथं गेले तिथं गेले तिथं गेले तिथं गेलं तिथं गेलं तू ना गेलं तिथं गेलं हा असा बघायला आता आठवण गेलं पण मुद्दा बघू पण त्याच्यानंतर ती म्हणजे रंग बदलला तर दिंगन दिंगन धाती दिंगन दिंगन धाती दिंगन दिंगन धाती दिंगन 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 धाती दिंगन दिंगन धाती दिंगन दिंगन धाती दिंगन दिंगन धाती म्हणून असतं तर मला थोडे मला एवढंच खरं जाईल तर म्हणजे काय तर मला डोंगर म्हणाले दिंगन दिंगन धाती दिंगन दिंगन एवढंच बोलले तर आमचा धडा हा असाच असायचा की फक्त इशारा करा इशारा करणार काय प्रश्न आहे आणि हा विषय असा होता की म्हणजे माझे गुरुबंधू झाले पण त्यांचे घरी संस्कार नसल्यामुळे ते हे काय म्हणतात म्हणजे भोगी ते भोगीला म्हणजे प्रकारचा आनंद आपल्याला गुरु मोठे मिळाले पण हे काय चाललंय काय नाही एवढी त्यांची क्षमता कधी येऊ आलीच नाही म्हणजे येऊ शकणार नाही कारण नेचर आहे की त्याच्यावर संस्कार पाहिजे त्याच्यावर म्हणजे घेताना सुद्धा काहीतरी संस्कार पाहिजे नाहीतर ते घेता येणार नाही म्हणजे तो म्हणजे तो तो बल त्याची ठेवण आणि त्यांचं ते कुठं जोर द्यायचे तर दिंगण दिंगण धातू 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 दिंगण म्हणजे दिंगण दिंगण धातू दिंगण दिंगण धातू दिंगण दिंगण असा असं नाही करता दिंगण दिंगण धातू दिंगण दिंगण धातू दिंगण दिंगण धातू दिंगण दिंगण दा दिंगण दा दिंगण धातू दिंगण दिंगण धातू दिंगण दिंगण धातू दिंगण ता दिंगण ता दिंगण ता दिंगण दिंगण धातू दिंगण 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 दा दिंगण दा दिंगण धातू दिंगण दिंगण धातू दिंगण दिंगण धातू कुठं धागिन दिंगण दा तिर कुठं धागिन दिंगण दा तिर कुठं धागिन दिंगण दा सर्वत्र लोकांना हा परिचित कायदा माहीत आहे आणि हा कायदा हा खासा फार सुंदर दलागतीने आणि त्यांचा काहीतरी जे एका बंगालच्या 21 वर्षाचा आहे आणि चुकून आहे तर मला अजून मला तर ती दिसतोय म्हणजे खरं उठलेला तबल्या असं त्यांनी मला आवडलं तर तो आहे मी बरोबरचा लई म्हणतो सगळे म्हणून नंतर जसे भूत होते ठाय होते धातीत तर धातीत तर धा धातीत तर धागे दिनागिन हा दिनागिन बनला आहे आणि तातीत तर तातीत तर धा धातीत तर धागे दिनागिन असं आम्ही म्हणतो म्हणजे त्यांचे दृढ असल्या दिनागिनाला म्हणून ते पुस्तकात नंतर पुढच्या याच्यात धातीत तर धातीत तर धा धातीत तर धागे दिनागिन तातीत तर तातीत तर धा धातीत तर धागे दिनागिन तिट धागे दिना गिन तिट धागे दिना गिन धातिट धातिट धागा तिट धागे दिना गिन तिट धागे तुना गिन तिट धागे तुना गिन धातिट धातिट धागा तिट धागे दिना धातिट धातिट धागा तिट धातिट धागा तिट धातिट धागा तिट धागे दिना गिन तातिट तातिट ताता तिट धातिट धागा तिट धातिट धागा तिट धागे दिना गिन हा डग्यातला तर्जनी लागती त्यामुळे असं वाटतं की धातीत धातीत धागा तिथं की धातीत धागा तिथं की धातीत धागा तिथं धागे दिनागिन असे रचनाने दमच आहे धातीत धातीत धागा तिथं धातीत धागा तिथं धातीत धागा तिथं धागे दिन तातीत तातीत ताता तिथं धातीत धागा तिथं धातीत धागा तिथं धागे दिनागिन धातीत धातीत धागा तिथं धागे दिनागिन तिथं धागे न तिथं तिथं धागे न तिनागिन तातीत तातीत ताता तिथं धागे तिनागिन तिथं धागे न तिथं धागे न तिनागिन धातीत जे धातीत धातीत धादा तिथं धागे दिनागिन तिथं धागे न तिथं तिथं धागे न तुला तातीत तातीत ताता तिथं धागे तिनागिन तिथं धागे न तिथं तिथं धागे न तिनागिन हा एक वाकडा बाहेर गेलाय परत धातीत धातीत धादा तिथं धागे दिनागिन तिथं तिथं धातीत धागिन धागे दिनागिन तातीत तातीत ताता तिथं धागे तिनागिन तिथं तिथं धातीत धागिन धागे दिनागिन धिट धागे दिनागिन धिट धागे दिनागिन धातीत धिट धिट धातीत धागिन धागे दिनागिन तिथं धागे तिनागिन तिथं धागे तिनागिन धिट धिट धातीत धागिन धागे दिन
पण असे बल करता करता शेवटी खासाणी म्हणजे जाय म्हणजे जायच्या आधी म्हणजे शेवटच्या वर्षाच्या वेळेला त्यांनी एक कायदा झाला तो कधीच वाजवला नव्हता आणि एक दिवशी सुरू केले त्यांनी बल सोडवले पण होते तो बल आणि ते बल आणि ह्याच्यात मिश्र होता म्हणजे त्याचंच लक्षण त्यापैकी आता धातीत देत दागे नदी नागे धातीत देत दागे तू नागे दादा गेले तू नागे हा जायच्या आधी एक 6 महिने त्यांना एक पेशकारा पण त्यांनी बांधला होता आणि हा काय झाला मी कधीच ऐकला नव्हता वाजवलं पण त्यांना लक्षात आलं माझ्या की यांनी ते त्याला सूत्र आधी असतील हिची पण वाणीनी सूत्रनी शिवून देते विकास नेहमी वाणीने त्याला ते दुरुस्त करत म्हणजे कुठंतरी गणित पण ह्या म्हणजे अनेक कल्पना करणार आहे त्यात गणित पडलेलं आहे पण त्यात गणितातली खामी काढण्याची खासांच्या रचनेमुळे त्यांना क्षमता होती आणि त्यातून हा कायदा झालेला आहे कारण आणि ते लोकांना कळणार नाही की खाली वरी याची काय पण ती ती जी वाणी आहे त्याची जी खाली वरी खासा करतो ते मिरर इमेज ते मिरर इमेज ही मला नंतर समजावून सांगावं लागेल म्हणजे मिरर इमेज काय प्रत्येक कायद्याला मिरर इमेजने चाललेलं आहे त्यामुळे अन्य लोकांच्याकडं हे असं म्हटलं की त्यांना ते लक्षात येत नाही असं कसं होईल कळलं का त्यामुळे त्यांना ते समजत नाही आणि त्यांना एक खाली वरी कायमचे संकेत मिळाले म्हणजे धाती दागिनं धातुकीर धाती दागे ते नागे ना धाती दागिनं धातुकीर धाती दागे हे नागे ही हे धातीत आलेले माझ्याकडे धातीत धातीत धादा तिथं धागे ते नागे ना एकच कायदा होता ह्या जातीने तिथंच म्हणून आलेला पण दुसरा कायदा बा खासाने बांधलेला आहे त्याला दुसरं त्यांनी उत्तर दिलेलं आहे आधी तर ते गणित चांगला असावा आणि त्याचा रचना म्हणजे धातीत देत दागिनं धिनागिनं धागागिनं धिनागिनं धातीत देत दागिनं तिनागिनं अशा जातीने मी ऐकलेलं आहे कळलं का पण ते सौंदर्य त्यांना ते त्या कायद्यात कुठंतरी त्यांना सौंदर्य गाणं येणं कायद्याचं लक्षण दिसलं आणि त्यांनी वाणीनी त्याच्यातला दोष काढला वाणीनी की वाणी चुकलेली आहे खालीवरी चुकलेली आहे पण गणित तर बरोबर आहे म्हणजे अशा पण काही घटना आहेत रचना आहेत किंवा बुजुर्ग लोक त्यातला दोष काढून करतात का त्याला सुद्धा आपलं सगळं होतं का त्यापैकी हे रचना की धातिट धिट धागिन तू नागिन धादा गिन तू नागिन धातिट धिट धागिन तू नागिन तातिट तिट तागिन तू नागिन धादा गिन तू नागिन धातिट धिट धागिन तू नागिन धातिट धिट धागिन तू नागिन धादा गिन तू नागिन धातिट धिट धागिन तू नागिन
ही रचना दिल्लीची आहे, अर्थात दिल्ली घराण्यात चाललेलं आहे सगळं. मला ज्या त्यावेळेला म्हणजे 30-35 वर्षावरी तात्या आगाशे आमचे शागिर्द झाले होते आणि तोपर्यंत मला माहीत होतं म्हणजे अशी काही रचना असते. तर त्याचं वैशिष्ट्य मला काय दिसलं की धातू कद्द कट्ट घेणं ताती घेणं तुला घेणं तात कद्द कट्ट घेणं ताती घेणं तुला घेणं ताती घेणं तुला घेणं आलेला तोंड म्हणजे धावी दिनागी निघाले प्रत्येकाचे असे शिंप आहेत ना. तर असं शेपून मला एकच माहीत होतं आणि त्याने मग त्या शागिर्दीच्या त्याला सुरुवातीला हा कायदा शिकवल्यावर मला एवढा आनंद झाला कळला का की म्हटलं वा किती सुंदर आणि स्वराचा स्वराचा दिली स्वराचा कायदा म्हणून त्याला फार म्हणजे छोटाच आहे तो काय बल पण फार नाही त्याचे पण त्याचे जे नाद कृती आहे ती इतकी चांगली आहे आणि ती तयारी म्हणजे त्या म्हणजे दोन्ही झाले की तो 16 पटीत पण आहे आणि 8 पटीत पण जातो म्हणजे असं म्हणजे कळलं का म्हणजे धातुरकीर्तक धाता भिन्न धाती भिन्न तू नाही 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 धातुरकीर्तक धाता भिन्न धातुरकीर्तक धाता भिन्न धातुरकीर्तक धाता भिन्न धाती भिन्न तू नाही ತಾತಿರ್ಗಿಡತಕ ತಾತಾ ಕಿನ್ನ ತಾತಿರ್ಗಿಡತಕ ತಾತಾ ಕಿನ್ನ ಧಾತಿರ್ಗಿಡತಕ ಧಾತಾ ಕಿನ್ನ ಧಾತಿ ಕಿನ್ನ ತುಂಬ ಧಾತಿರ್ಗಿಡತಕ ಧಾತಾ ಕಿನ್ನ ಧಾ ಕಿನ್ನ ದಾದಾ ಕಿನ್ನ ಧಾತಿರ್ಗಿಡತಕ ದಾದಾ ಕಿನ್ನ ಧಾತಿ ಕಿನ್ನ ತುಂಬಾಗಿ ತಾತಿರ್ಗಿಡತಕ ತಾತಾ ಕಿನ್ನ ತಾ ಕಿನ್ನ ತಾತಾ ಕಿನ್ನ ಧಾತಿರ್ಗಿಡತಕ ದಾದಾ ಕಿನ್ನ ಧಾತಿ ಕಿನ್ನ ತುಂಬಾಗಿ ತಾತಿರ್ಗಿಡತಕ ದಾದಾ ಕಿನ್ನ ಧಾ ಕಿನ್ನ ದಾದಾ ಕಿನ್ನ ಧಾ ಕಿನ್ನ ದಾದಾ ಕಿನ್ನ ಧಾತಿ ಕಿನ್ನ ತುಂಬಾಗಿ ತಾತಾ ಕಿನ್ನ ತಾ ಕಿನ್ನ ತಾತಾ ಕಿನ್ನ ಧಾ ಕಿನ್ನ ದಾದಾ ಕಿನ್ನ ಧಾತಿ ಕಿನ್ನ ತು ಧ
हळू म्हणून ऐकायला मिळालं नाही पण खाली वरी झालेली आहे. मी विचारलं हे काय म्हणणार आहे, म्हणाले कायदा आहे. आपण म्हटलं तर म्हणाले खाली वरी असं पण कायदा असतो मला त्याचा थोडा दुसरा. धातीन नगते धातीन धातीर गिट तक तातीर गिट तक तेर गिट तक तातीर गिट धातीन धातीर गिट धातीन धातीर गिट धातीन नगते धातीन धातीर गिट तक तातीर गिट तक तेर गिट तक तातीर गिट धातीन धातीर गिट धातीन धातीर गिट धा. तरी कायदा हे ह्या कायद्याने मला असं वाटतंय की उपज कायदे म्हणजे याच्यातनं उपजा फायदा होतो. उदाहरण ढाकत घेणतुना क्रीडाकत घेणतुना किंना घटक तांत्रिक घट दाविलुना तर ढाकत घेणतुना क्रीडाकत घेणतुना दाविलतुना कृतकृता तांत्रिकृता ढाकत घेणतुना चलन म्हणजे अशा दाखवणी म्हणजे एक एकदम एवढं म्हणजे हे झालं झाले तीन झाले दिल्ली आले म्हणजे मला त्याचे बल माहिती नाही आणि खाली म्हणजे असं म्हणत म्हणजे बरोबर ना बल म्हणजे एकदमच दिले थोडं काही बोललेलं नाही. हा दिल्लीचा कायदा धातक दागिन दागे दिना दागिन दागे दिनागिन धातक दागिन दागे दिनागिन धातक दिनागिन धातक दागिन दागे दिनागिन धातक दागिन दागे दागिन दागे दिनागिन धातक दागिन दागे दिनागिन धातक पाच सात बोलाय पण काय दिनागिन धातक दागिन दागे दिनागिन तुनागिन धातक दागिन दागे दिनागिन धातक दागिन धातक दागिन दिनागिन धातक दागिन दागे दिनागिन तुनागिन तातक तागिन तातक तागिन दिनागिन धातक दागिन दागे दिनागिन धातक दागिन दागे दिनागिन गिन दागे दिनागिन धातक दागिन दागे दिन तातक तागिन तागे दिनागिन गिन दागे दिनागिन धातक दागिन दागे धातक दागिन दागिन दागे दिनागिन तातक दागिन दागिन दागे दिनागिन धातक दागिन दागिन दागे दिनागिन तातक दागिन दागिन दागे दिन धातक दागिन 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 दिन धातक दागिन दागिन दागे दिनागिन तातक दागिन 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 दिन धातक दागिन दागिन दागे दिनागिन धातक दागिन दागे दिन धातक दागिन दागे धातक दागिन दिनागिन धातक दागिन दागे दिन धातक दागे दिन धातक दागिन दागे दिन धातक दागिन दागे दिन दागिन दागे दिन धातक दागिन दागे दिनागिन सगळे गंभीर आणि शांत त्यांना अर्थ आहे काय आणि ह्याचे निकाल कळे होते. निकाल नाही तर बेटा म्हणाले मी असा का झालो हुशार होते का म्हणजे हे नको नाही